नमस्कार, लोकसत्ता लाईव्ह चित्रपट समीक्षेमध्ये आपलं स्वागत. इंदू सरकार 1975 आणीबाणीचा काळ हा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या कमालीचा, वादाचा असा गणला जातो. त्या काळावर एखादी चित्रपट निर्मिती करणं म्हणजे फार मोठं आव्हानच. दिग्दर्शक मधुर भंडारकरने ते कशा पद्धतीने पेललं आहे, त्यांनी एक खुबी दाखवलेली आहे. एक म्हणजे आणीबाणीच्या कालखंडातले बरेचसे संदर्भ ह्या चित्रपटामध्ये व्यवस्थित वापरलेले आहेत, परंतु त्याच वेळेला त्या काळातील व्यक्तिरेखांना मात्र त्यांनी नावं दिलेली नाही आहेत. आणि अशातच एक त्यांनी गोष्ट म्हणली आहे, ती कशी आहे तर इंदू ही अनाथ मुलगी अडखळत बोलत असते आणि तिचं सरकारी अधिकारी नवीन सरकारशी लग्न होतं. आणीबाणीमध्ये जे तुर्कमान गेटवर पोलिसांची कारवाई झाली आणि त्याच्यामध्ये अनेक निरपराध व्यक्ती मारल्या गेल्या, त्याच्यातच तिला दोन मुलं सापडतात. तिला हे आवडत नसतं की सरकार ज्या पद्धतीने सामान्यांना वेठीला धरते किंवा समाजातला जो असंतोष आहे, किंवा रेशनिंगला धान्य मिळत नाही आहे, ह्या ज्या सगळ्या सामाजिक गोष्टी आहे त्याच्यावर इंदू कुठेतरी रागावलेली असते. आणि अशातच ती ह्या दोन मुलांना घेऊन घरी येते. तिचा पती नवीन सरकारला हे मात्र अजिबात आवडत नाही. त्याचं असं म्हणणं असतं की मी सरकारी अधिकारी आहे आणि हे तू जे काही भलतं झलतं करते त्याच्यामुळे मी गोतात येऊ शकतो की आपण दोघंही गोतात येऊ शकतो, परंतु इंदूला हे मान्य नसते. ती मात्र त्या दोन मुलांचं पालन पोषण करण्याचं ठरवते. ही आहे या चित्रपटाची एक कथा. तिच्या निर्णयामुळे नवीन आपल्या पत्नीशी घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतो. आता ह्या अवतीभोवतीच्या ज्या घटना घडतात त्या बऱ्याचशा घटना आणीबाणीमध्ये त्या काळामध्ये दिल्लीमध्ये घडलेल्या घटनांचे संदर्भ आहेत. राजकीय संदर्भ आहे, सामाजिक संदर्भ आहे, सांस्कृतिक संदर्भ देखील आहेत. विशेषतः किशोर कुमारचा सुद्धा उल्लेख ह्या चित्रपटामध्ये होतो. हे जे सगळं अवतीभोवतीचं जे बॅकग्राऊंड आहे किंवा अवतीभोवतीचं राजकीय वातावरण आहे ते मात्र आणीबाणीचा काळ आपल्यासमोर उभं करतं. चित्रपटाची जी सुरुवातच आहे, सुरुवातीला दिल्ली हरियाणा बॉर्डरवरच्या एका गावातील जबरदस्तीने केलेल्या नसबंदीने होते. म्हणजे चित्रपट आपल्याला 1975 काळामध्ये घेऊन जातो. चित्रपटाच्या श्रेयनामेमध्ये आणीबाणी जाहीर झाली आहे आणि विविध वृत्तपत्रांचे मसळ येतात, काही वृत्तपत्रांचे अग्रलेख येतात आणि त्याच्यामध्ये लक्ष वेधून घेतं ते इंडियन एक्सप्रेसचा अग्रलेख, कारण तो कोरा होता. वेगळ्या पद्धतीने इंडियन एक्सप्रेसने आणीबाणीला विरोध केला होता ते त्याच्यातून सूचित होतं. मधुरनी अशा छोट्या छोट्या संदर्भाचा भरपूर उपयोग ह्या चित्रपटामध्ये केलेला आहे. ह्या संदर्भाचा वापरामुळे असं एक वातावरण तयार होतं की ही 1975 सालात घडलेली एक खरीखुरी घटना आहे. परंतु त्यांनीच तर म्हटलेली आहे, 30% वास्तव आणि 70% कल्पना यांचा मेळ म्हणजे हा चित्रपट आहे. आता चित्रपटामधल्या ज्या राजकीय व्यक्ती आहेत त्या व्यक्ती त्या काळातील राजकीय व्यक्तींच्या व्यक्तिरेखांची थेट आपल्याला जाणीव करून देतं. त्याच पद्धतीची विचारशैली, त्याच पद्धतीची दृष्टिकोन, त्याच पद्धतीचं त्यांचं जगणं आणि वागणं. आता हे साम्य आहे, या साम्यावरनं म्हटलं तर वाद होऊ शकतो. मधुरने अजून एक हुशारी दाखवलेली आहे. चित्रपटाच्या अगदी शेवटी तात्कालिक पंतप्रधान श्रीमती इंदिराजी गांधी या दाखवल्यात. आता ते जे कॅरेक्टर आहे ते चित्रपटाच्या अगदी शेवटच्या भागात दाखवून मधुरनी मला असं वाटते ना की इतर जे वाद होऊ शकतात ते वाद बाजूला सरलेले आहेत. चित्रपट पूर्वार्धामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने पकड घेत 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 आपली उत्सुकता वाढवतो. उत्तरार्धामध्ये मात्र बऱ्याचशा घटना दाखवण्याच्या त्याच्या समजा त्याचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नामध्ये चित्रपट थोडासा विस्कळीत झाल्यासारखा वाटतो. त्यामुळे जो एकूण इम्पॅक्ट आहे तो कुठेतरी कमी कमी होतोय की काय अशी सतत भीती वाटते. आता त्या काळातले संदर्भ घ्यायचे म्हणजे त्या पद्धतीची वाचन करायला पाहिजे, पुस्तकं तर वाचली पाहिजे. त्या सगळ्याचं श्रेय मधुरने श्रेयनामामध्ये दिलेलं आहे. चित्रपटाचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे तो म्हणजे प्रमुख कलाकारांच्या अतिशय धारदार भूमिका.
विशेषतः नील मुकेशनी संजय गांधी सदृश्य व्यक्तिरेखा अतिशय उत्तम प्रकारे साकारलेली आहे. तसाच लूक, तसंच बोलणं, हे जे आहे त्याच्यासाठी आपण मधुरलाही श्रेय दिलं पाहिजे. कीर्ती कुल्हारी हिंदी इंदू सरकारची भूमिका साकारलेली आहे. अडखळत बोलणं, दोन मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी पेलणं, सामाजिक अशांततेबद्दलचा आपला अस्वस्थपणा आणि ह्या सगळ्या परिस्थितीला किंवा ह्या सगळ्या सिस्टीमला प्रतिकार करण्यासाठी वेगवेगळ्या संघटनांना मदत करणं, सामाजिक क्षेत्रात वावरणं, हा तिच्या भूमिकेचा पूर्ण प्रवास म्हणजे कीर्ती कुल्हारीची एक अतिशय चांगली भूमिका असं म्हणता येईल. चित्रपटामध्ये 70 दशकातीलच वाटावं असं पार्श्वसंगीत आहे आणि ते अमर मोहिलेचं. त्याशिवाय झुम भराभर झुम शराबी त्या काळात गाजलेल्या कव्वालीचाही वापर केलेला आहे. अन्नू मलिकनी ती रिक्रिएट केली आहे. हा सगळा समतोल आहे, हा एक प्रकारचं बौद्धिक मनोरंजन असं आहे. अशा प्रकारच्या विषयावर चित्रपट निर्माण हे खूप मोठं आव्हानात्मक होतं आणि हे आव्हान मधुरने आपल्या आताबाईंच्या दिग्दर्शकीय अनुभवाच्या बळावर एक बऱ्यापैकी पेललेलं आहे. ह्या चित्रपटाला 3.5 स्टार.